त्यानंतर मी विधान परिषदेत गेलो, समोरासमोर भेट झाली, माझं तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर आज तागायत या क्षणापर्यंत अभिनंदन केलं नाही, कॉंग्रॅच्युलेशन केलं नाही. मी मात्र माझ्या घरी बोलून त्यांचा फेटा बांधून सत्कार केला. हे राज्यात नव्हे, देशात 75 वर्षात घडलेली पहिल्यांदा घटना आहे. पराभव झालेल्या उमेदवारांनी घरी बोलून सत्कार करणं, तुम्ही घरी बोलवलं होतं, ते आलेले नव्हते, ते स्वतःहून ते जवळून चालले होते, मी घरी बोलवलं, त्यांचा सत्कार केला. पण तो सत्कार मी केलाय आणि त्यांचं जे बिहेवियर राहिलं, ही जी काही पद्धत राहिली, 2024 त्यांच्या घरी जाऊन वाजत गाजत जाऊन त्यांचा मी केलेला सत्कार माघारी घेणार आणि जिंकणार. ज्या गोष्टीची सुरुवात खोटेपणाने होते ती कधीही टिकत नाही. मी स्वतःहून त्यांना विनंती केली होती की तुमचे आई वडील, तुमच्या पत्नी ह्या राजकारणामध्ये इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये कधी उतरल्या नव्हत्या. तुमचं परिवार त्या ठिकाणी उतरलं होतं. आता लोकांच्या कृपेने त्या ठिकाणी मी निवडून आलेलो आहे. त्यांनी तुमच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत, मला फक्त येऊन त्यांना भेटायचं आहे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तर तिथं आलं तर चालेल का? तर मी तिथं चोंडीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं दर्शन घ्यायसाठी आलो होतो. अचानकपणे त्या ठिकाणी गेलो, त्यांनी सत्कार त्या ठिकाणी केला, पण त्यांनी मला बोलावलं हे जे त्यांचं म्हणणं आहे ते साफ चुकीचं आहे. आत्मविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स असावा. मी काय, मला आमदार मी स्वतः रोहित पवारने केलेलं नाही, लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी मिळून त्या ठिकाणी मला आमदार केलेला आहे. मला लोकांवर आणि कार्यकर्त्यांवर विश्वास आहे आणि जे लोक करतील ते येत्या काळामध्ये दिसेल. त्यामुळे आजच मी सांगणं की 100% मी निवडून येणार तो अहंकार ठेवणं हे मला जमत नाही. मी जमिनीवर राहणारा माणूस आहे, मला लोकांवर आणि कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. 2024 काय होतं तेव्हा बघू.